आपकी सुरक्षितता है। कृपया पोलिसांना सकाळ मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आणि आज मी थेट पालीमधून तुम्हाला भेटते, कारण आज आहे आमच्या कुलदेवतेचं यात्रा म्हणू शकतो किंवा भंडारा म्हणू शकतो तो आहे। आणि खूप वर्षानंतर मला इथं यायचा योग मिळाला, म्हणजे ॲटलिस्ट 10 वर्षानंतर मी आज आली आहे। सो खूप भारी वाटतं आहे। अँड माझ्याबरोबर बघा माझी मम्मी पण आहे, अँड इवन आमचे पप्पा आहेत। आणि आम्ही नदीच्या पात्रात लिटरली बसलो आहे। आजूबाजू इथं असे सगळे लोक असे बसलेले आहेत, म्हणजे असं वाटत नाही की मी नदीत बसली आहे। ॲक्च्युली ही ती जागा आहे जिथं देव येतो, आणि थोड्या वेळाने इथं खूप जास्त क्राऊड होईल, कारण अजून देवाची पालखी निघाली नाही। जेव्हा ती पालखी येईल त्यावेळेला तर म्हणजे फुल पॅक असेल, आणि मी खूप एक्सायटेड आहे ती गोष्ट बघण्यासाठी। सो आता बघूया कसं होतं। बाय द वे आम्ही मुंबईवरून आलो, आम्ही रात्रीच निघालेलो। रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत निघालो, पहाटे आम्ही 5 इथे काशीर फाट्याला आम्ही पोहोचलो। आणि काशीर फाट्यावरून परत 4 का 5 किलोमीटर आत पाली आहे। मग त्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्स निघालो आहे। त्यांनी आमचे पर पर्सन 20 रुपीज घेतले, त्यांनी पण खूप अजे म्हणजे 2 किलोमीटर सोडलं। तिथून पुढं परत आम्ही वॉकिंग डिस्टन्स मी आलो 3 किलोमीटर। सो 6 वाजता आम्ही पालीमध्ये पोहोचलो, आणि आम्ही थेट लाईनमध्ये होतो देवाच्या। आणि 7 साडेसात पावणे 8 पर्यंत आमचं देवदर्शनसुद्धा खूप सुंदर झालं, म्हणजे एवढी जास्त गर्दी नाही आम्हाला मिळाली। थोडक्यात झाल्यामुळं भारी वाटतंय, अँड आता आम्ही थोडं चिल मारतोय, कारण एवढी जास्त थंडी होती ना म्हणून उन्हात बसायला आलो आहे। अँड ह्याच्यानंतर देवाचं लग्नसुद्धा होणार आहे, सो ते सुद्धा मी बघणार आहे। हे सगळं मी फर्स्ट टाईम अनुभवणार आहे, आणि आय होप मी तुम्हाला पण ते दाखवू शकेन। आई दिवसाची सुरुवात आहे, अजून अख्खा दिवस बाकी आहे, बघूया काय काय करता येत आहे। Yeah.
ट्रिप कंप्लीट होते. ऍक्च्युली जस्ट आता देवाचं लग्न लागलेलं आहे अँड तुम्हाला लिटरली सांगते मी 3-4 तास कंटिन्यू उभी होती त्यांच्या एंट्रीचा व्हिडिओ घेण्यासाठी. आणि मग फायनली खूप म्हणजे 3 तास लागले त्यांना बाहेर यायला आणि त्यांच्यानंतर त्यांची मिरवणूक आणि जे वऱ्हाडी मंडळी म्हणा भंडारा उधळलाय त्या लोकांनी आयुष्यपत असं मी कधी अनुभवलं नाही. हे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं आणि जेवढं एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा डबल मला काही काही बघायला भेटलं. सो खूप भारी वाटलं अँड आता सगळे जरा चिल आउट करत आहेत कारण थोडं शांत झालंय वातावरण. त्याच्या आधी अशी तुफान गर्दी होती बाप रे पण इतकं भारी वाटलं म्हणून सांगू मस्त खरंच खूप छान वाटलं. आमच्या मम्मीला विचारलं कसं वाटलं मम्मी कसं वाटलं मम्मी बघा आणि पप्पा पांढऱ्याचे निळ्याचे काय म्हणतात पिवळे सोनेरी झाले. लिटरली मी पण निळा घातलेला सोनेरी झाले मी सुद्धा लिटरली सोन्याची जेजुरी म्हणतात पण सोन्याची पाली यावेळेला आम्हाला बघायला भेटलेली आहे. एवढी गर्दी अनएक्सपेक्टेड होती. सो खूप भारी वाटलं खूप छान वाटलं होप तुम्हाला पण आवडेल. देवाचं लग्न झालंय आणि आता सगळे माघारी निघालेत.